जय हिंद सर्वांना। ही न्यूज कळालीच असेल, आरोग्य भरती बाबत एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। जे आरोग्य विभागामध्ये जिल्हा परिषदच्या अंडर मध्ये 2019 जागा निघाल्या होत्या आणि ते तातडीने भरण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। अगदी कोरोनाच्या काळामध्ये ती जाहिरात निघाली होती आणि त्या अनुषंगाने मुलांचे पेपराचं नियोजन झालं होतं, पेपर घेतलं होतं, परंतु याच्यावरती अनेक ऑब्जेक्शन आले होते, अनेक ठिकाणी आंदोलन झालेले होते। आणि शिवाय ही जी परीक्षा आहे ही सगळ्यात जास्त वादग्रस्त परीक्षा ठरली होती, कारण पेपर फुटीचे प्रमाण वाढले होते, डमी मुलं जास्त बसले होते, अशा भरपूर कारण होते। या महा आरोग्य सेवकाची जी काही भरती झाली होती आरोग्य विभागामध्ये त्या संदर्भात, आणि त्यानुसार अनेक विभागातील महाराष्ट्रातल्या अनेक विभागातील मुलांनी याच्यावरती आंदोलन केली होती, ऑब्जेक्शन घेतली होती। म्हणून जो परीक्षा घेण्यात आली होती आतापर्यंत त्याबाबत काही अपडेट आली नव्हती, परंतु आता अपडेट आलेली आहे आणि जी काही ती परीक्षा घेतलेली होती ती पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। शिवाय ती परत भरती होणार आहे, परत मुलांना भरती देता येणार आहे, परत त्याची एक्झाम होणार आहे। परंतु जो काय जागा होती ती होती मित्रांनो 5300 जागा होती जवळपास जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामध्ये, आणि त्यात 5300 पदांसाठी भरती झाली होती। टोटल पदे जवळपास 13514 पदे हे रिक्त होते, अजून पण रिक्त आहेत। या जिल्हा परिषदेच्या इतर विभागामध्ये जवळपास 13500 पदे आहेत। याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे आणि लवकरच या भरती संदर्भात देखील अपडेट मिळणार आहे। तर 5300 पदामध्ये बघा, ज्याच्या जे जे काही एज्युकेशन नुसार पद निघाले होते, 5-6 टाइपचे पद निघाले होते। जास्त जास्त जे मुलं 12वी पास आहेत त्यांच्यासाठी आरोग्य सेवक हा घटकांमध्ये फॉर्म टाकलेलं होतं। जे 10वी पास वरती ही एक्झाम होती ती एक्झाम रद्द करण्यात आलेली आहे, आता ती लवकरच नवीन एक्झाम घेण्यात येणार आहे। तर या संदर्भात GR लवकरच प्रसिद्ध होईल, कोणती कंपनी घेणार आहे ते पण प्रसिद्ध होणार, या सगळ्या गोष्टी प्रसिद्ध होणार आहेत। परंतु याच्यामध्ये मुलांचा प्रश्न होता की सर जर नव्याने भरती होत आहे तर या भरतीमध्ये आम्हाला देखील ऍप्लिकेशन टाकता यायला पाहिजे, आम्हाला देखील ती परीक्षा देता यायला पाहिजे। परंतु सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही की नवीन मुलांना देखील या परीक्षेमध्ये ऍप्लिकेशन करता येईल म्हणून। फक्त हे जे मुलं 2019 फॉर्म टाकले होते त्यांच्यासाठीच ही भरती असणार आहे बहुतेक। परंतु जर याच्यावरती जर मुलांनी भरपूर अशा मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि ती भरती पूर्णपणे रद्द करून परत 5300 पदांची आरोग्य विभागामध्ये जर भरती काढली तर याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे अनेक तरुणीचा फायदा होऊ शकतो आणि त्यांना देखील ही परीक्षा देता येऊ शकते। तसेच मित्रांनो अशा अनेक बाबी आहेत सरकारच्या, आता बघूया सरकार कोणता निर्णय घेत आहे ते, आणि लवकरात लवकर ही परीक्षा होणार आहे त्यामुळे परत तुम्ही एकदा जोरात अभ्यासाने लागा। आणि तुम्हाला मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट कॉमन सांगतो आहे, अभ्यास करा, अभ्यास करा। 2022 हा वर्ष तुमच्यासाठी गोल्डन वर्ष असणार आहे, यामध्ये भरपूर अशा वॅकन्सी निघणार आहेत। आताच मी तुम्हाला सांगितलं की जिल्हा परिषदमध्ये 13,000-13,500 जागा रिक्त आहेत, पोलीसमध्ये जवळपास 12,600 पदापेक्षा जास्त रिक्त आहेत, रिटायरमेंटच्या जागा आहेत। परंतु त्यातले गृहमंत्र्यांनी घोषणा केली होती 7,251 पदं भरण्यात येतील म्हणून, 7,231 पदं भरण्यात येणार म्हणून। त्याबाबत बी अजून कोणताही GR आलेला नाही, परंतु त्याची पण प्रोसेस चालू आहे। ओके, आणि नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल नक्की ऑन करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। तसेच मित्रांनो फ्रीमध्ये पोलीस भरतीची ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी आजच आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी जवळपास 2 ते 3 टेस्ट फ्रीमध्ये दररोज प्रोव्हाइड केल्या जातात। ओके मित्रांनो, जय हिंद।